गावठण गावातील सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो नमस्कार। केशवराव पाटील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2022 ते 2027 शेतकऱ्यांच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपल्या सातारा जिल्हा परिषदेचे कार्यक्षम माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य व बांधकाम सभापती तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वात जास्त मताधिकाराने निवडून आलेले संचालक आपले लाडके शेतकरी पुत्र लोकनेते माननीय श्री दीपक बापूसाहेब विधाते यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत श्री पिंपळेश्वर सहकार पॅनेल प्रदीप अण्णांवर पुन्हा एकदा विश्वास ठेवून आपल्याला सत्यासाठी लढायचं आहे। समाज कल्याणाची गुढी आम्हाला तुमच्यासाठी उभारायची आहे। तुमचा विश्वास आहेच या श्री पिंपळेश्वर सहकार पॅनेलवर, तो तसाच कायम ठेवायचा आहे। शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्हाला आयुष्यच पणाला लावायचं आहे। फक्त सत्तेसाठी नाही तर तुमच्या श्री पिंपळेश्वर सहकार पॅनेलला स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी लढायचं आहे। श्री पिंपळेश्वर सहकार पॅनेलचे अधिकृत उमेदवार सर्वसाधारण मतदार संघातून 2 काजी इकबाल अकबर यांचे चिन्ह आहे कप बशी, 4 गुंदवटे संजय ज्योतिराम यांचे चिन्ह आहे कप बशी, 6 डंगारे किशोर आनंदराव यांचे चिन्ह आहे कप बशी, 8 देशमुख महेंद्र कृष्णराव यांचे चिन्ह आहे कप बशी, 12 भोसले संदीप पांडुरंग यांचे चिन्ह आहे कप बशी, 13 भोसले सुभाष हनुमंत यांचं चिन्ह आहे कप बशी, 15 वाघ संजय रामचंद्र यांचं चिन्ह आहे कप बशी, 16 शिंदे धनाजी दिनकर यांची चिन्ह आहे कप बशी। महिला राखीव मतदार संघातून 1 गाडगे शालन बबन यांची चिन्ह आहे कप बशी, 2 जगताप गंगूबाई किसन यांची चिन्ह आहे कप बशी। इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून 2 मुल्ला रसूल याकूब यांची चिन्ह आहे कप बशी। विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातून 2 पाटोळे मोहन आबा यांचे चिन्ह आहे कप बशी। अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून 2 सावंत संजय जगन्नाथ यांचे चिन्ह आहे कप बशी। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्री पिंपळेश्वर सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना कप बशी या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा, विजयी करा, विजयी करा। लक्षात ठेवा कप बशी, मनात ठेवा कप बशी आणि सगळ्यांना सांगा फक्त कप बशी, कप बशी, कप बशी। मतदान दिनांक 27/4/2022 वार बुधवार रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत